सीधं स्वागत आहे तुमचं एम के एच ब्लॉगमध्ये. आज आम्ही पुन्हा फिरायला निघालेलो आहेत. आज आम्ही जाणार आहेत हरिहरगडवर. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, आता आम्ही जवळ येते शिवनेरी ढाब्यामध्ये आलेले आहेत. चला आता आपण जाऊया नाश्ता करूया. आपले आता मिसळपाव आलेले आहेत, आपण आता खाऊया. आता आम्ही मिसळपाव खाऊन निघालेले आहेत. चला आता आम्ही हरिहरगडाच्या पार्किंगमध्ये आलेले आहेत. आता पार्किंगमध्ये गाडी लावली, आता आम्ही ट्रेकिंग करायला चालू करणार आहेत. चला चालू घेऊया. आणि हा हरिहरगड. चला आता आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे, आपण आता चला जाऊया. चला ट्रेकिंग चालू झालेली आहे. सध्या आपण ज्या साईडने चालत आहे त्या साईडने ऊन आहे, त्यासाठी आपल्याला हरिहरगड दिसत नाही आहे. आता आपण चला थोडीशी ट्रेकिंग करूया. थोडंसं वरती चढल्यावर आपल्याला किल्ला मस्त दिसेल. आपण चालत चालत थोडीशी व्हिडिओ शूट पण करत जाऊ. ज्या ठिकाणी चांगला चांगला आपल्याला व्ह्यू दिसेल तोच या व्हिडिओमध्ये टाकू आपण. चला बॅग खूप जड असल्यामुळे थोडी हालत होते, बट ठीक आहे. एवढंच चढला नाही अजून ना, त्याला बॅग वजन लागलेली आहे. 1% पण चढला नाही. बॅग किती जड? 1% पण चढला नाही. बॅग किती जड आहे? तरी हालत झाली. फक्त त्याच्यात 2 बॉटल आहेत 1-1 लिटरच्या. आणि स्वतःनेच बॅग मागून घेतली आमच्याकडनं. आणि एवढ्यातच दमलेला, अजून आपल्याला खूप वरती चढायचं आहे. चला जाऊया आपण. ट्रॅकिंग चालू झाली. आता खूप मोठे मोठे दगड सुद्धा चढायला चालू झालेले आहेत. आपण चढूया फटाफट. आता आपण थोडासा गड चढलेले आहेत. आता तिकडनं आपल्याला पार्किंग दिसते. आपण तिथपासून आलेलो आहेत. त्या ठिकाणी आपली गाडी, तिकडे सर्व गाड्या पार्किंगला लावल्यात. चला चला आता फास्ट ट्रेकिंग करू. थोडेसे खूप व्हिडिओ काढले, बघूया आता आपण पुढची ट्रेकिंग कंटिन्यू करू फास्टमध्ये. आपल्याला मामा वेगवेगळे रस्ते दाखवत आहेत, इकडनं चढले तिकडनं चढले. आम्ही ते पण मामाला नक्की रस्ते आठवतच नाही. खातूस रेता नसतो, खातूस रेता यो. आपल्याला खूप चढायचं आहे, चढण तर आपले चालूच आहे. हो
आता आपण वाटते 30% किल्ला चढलेले आहेत, अजून आपल्याला चढायचं आहे. आपल्या भाऊ लोकांनी ब्रेक घेतलेला आहे थोडासा. एक तरी आपला मोठा ब्लॉग झालाच पाहिजे, त्यासाठी आज खूप मोठा ब्लॉग बनवणार. किती मिनटाचं होतं बघू. आपला भाऊ परत धमलेला आहे, ते का घेतला थोडंसं आणि आता पेट्रोल भरलेलं आहे वाटते गाडीत, म्हणून आता परत चालू झालेलं आहे. साईडला खूप दरी आहे व खूप खोल आहे, आपण खूप वरती चढलेले आहेत, अजून आपल्याला खूप चढायचं आहे. इकडे चढूया, अजून तो गड चढायचा आपल्याला वरचा. आपण शॉर्टकट घेऊया थोडीशी. आपण तिथपासनं चढून आलेले आहेत, अजून आपलं अर्ध पण झालं की नाही ते आपल्याला अजून माहीत नाही. अजून आपल्याला खूप चढायचं आहे वरती. मामा बोलतात अजून अर्धसुद्धा झालं नाही. मामा दुसरूंदा या गडावर चढत आहेत. या गडाच्या बाजूलाच ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्र्यंबकगड हे बघा. या गडानंतर आपण त्या गडावर जाण्याचा नंतर कधीतरी एक दिवस प्लॅन करूनच येऊया. आता पहिला हा गड आपण कम्प्लीट करूया, मग त्र्यंबकगड कधीतरी आपण प्लॅन करूया. चला कंटिन्यू करते आपली परत ट्रॅकिंग. त्यावर चढत असताना आपल्याला छोटे छोटे दुकानंसुद्धा आहेत, त्या ठिकाणी आपण खाऊ वगैरे घेऊ शकतात. तो रस्ता आहे अजून तो फोडलाय बघ मधून असं तो ना रे मग चल ना तू काय तो बघ तू बघ तू बघ तू वरती चढतात ना ते बघ असं समजते कुठे हा तो बघ सांगू शकतो का कसा विचार करून चालू आहे. थोडस आता प्लेन रस्ता आलेला, सरळ रस्ता सपाट. आता परत चढणी रस्ता चालू होत आहे. चालू करूया परत आपण एकदा चढणी रस्ते. आणि फर्स्ट टाईम हा स्टँड घेतलेला आहे मी, एक वर्ष झाला असेल स्टँड घेतलेला आहे, पण त्याचा युजच नाही केला कधी ब्लॉग करताना. पण मी यावेळेस ठरवलेलं की हा हा स्टँड घेऊनच जाणार, आणि या स्टँडमुळे खूप व्हिडिओ बनवण्यास सोपं होत आहे. अजून खूप चढायचं आहे, चला या ठिकाणी खूप ग्रीनरी आहे, त्यासाठी मस्त असं थंड थंड वारा सुद्धा येत आहे. आता आपण थंडीच्या सीझनमध्ये झाल्यामुळे खूप थंड थंड असं वारा वाटते, त्यामुळे आपल्याला गरमी काहीच जाणवत नाही आहे आणि थकावटसुद्धा जाणवत नाही. तिकडनं आपल्याला भाऊ थोडीशी टिप्स अँड ट्रिप्स देखतो. मी ते रिपीट करतो आहे, पण त्याला कॅमेऱ्यात बोलायला लाज वाटते. हा की नाही? हा. आणि पहिल्यांदा ओळख करून देतो, हा आपला मयंक भाऊ इकडे बघ रे. हा आपला मयंक भाऊ, एवढे ब्लॉग केले, ड्रायव्हरच असतो पण आज आपल्याला तो आपल्याबरोबरच असतो. दुसरे आहेत आपले आपले बाजो मला जाऊन दे ओळख करून दे. दुसरे आहेत आपले मंगेश मामा, आपल्या महाबळेश्वरच्या ट्रिपमध्ये आपली काय कॉमेडी केलेली. आणि आपला दुसरा भाऊ थकलेला, कधी पण थकलेलाच असतो. जय ही पण ट्रॅक करूया, चालूया चला. थोडंसं थोडंसं ट्रॅकिंग करण्यास मस्त वाटते, मजा येते, पण आज खूप मजा येते. आपण रायगडचा सुद्धा ब्लॉग केलेला आहे, पण त्याची एडिटिंग अजून काही झालेली नाही, तो पण आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. ह्याच्यानंतर आपण रायगडचा ब्लॉग एडिट करूया, बघूया. रायगडचा थांबलेला आहे आपला ब्लॉग, नंतर आम्ही हरिहरचा ब्लॉग टाकतो. पहिला रायगड किंवा हरिहर कुठला ब्लॉग येईल काहीच माहीत नाही. पहिला आधी हरिहरच टाकतो,
नंतर मग रायगड ब्लॉग टाकतो. रायगडचा ही दुसरी आपली ट्रॅकिंग आहे. रायगड आता आपलं 50% जाऊन झालेलं आहे. ह्याच्या पुढचं 50% आपल्याला चढायचे परत चढूया. चला बघा आता पुढचं 50%. आता आपण पहिला थोडासा ब्रेक घेतलेला आहे. थोडेसे दमलेले आहेत त्यासाठी थोडासा ब्रेक घेतोयत. चला आपला ब्रेक संपलेला आहे. आता आपण गड चढायला परत सुद्धा चालू केलं आहे. चला जाऊया. सरळ चढण आहे बघा. दिसत असेल मला माहित नाही. कुठून जाणार झाला चढला. ग्रीप बघून चढायचा. आता आपण दरवाजापाशी आलेले. आपण सतपटे पायऱ्या चढलेले. आता ह्या बाजूला बघू शकता तुम्ही फुल देवी आहे. पण ज्या ठिकाणी स्लिपरी रस्ता होता त्या ठिकाणी आपण निघाले. आता चला पुढे जायचं. अजून आता थोडंसं थोडंसं चढायचं. चढूया चला परत एकदा. हा आहे पूर्ण हरिहरगडाचा परिसर. आणि आम्ही आहेत आता हरिहरगडाच्या टॉपवर. टॉपवर आलेले आता थोडेसे फोटो वगैरे जात आहेत. आपण तिकडनं आता वरतून उतरले. तिकडे आपण जाणार आहे. चला जाऊया त्या ठिकाणी जाऊया. इकडनं मस्त ॲडव्हेंचर होत आहे आपलं. चला तिकडे जाऊनच भेटतोय तुम्हाला. गेला, गेला, गेला।
खाली बसू ना खाली बस मी फटाफट उतरत आहे त्यांना हळूहळू येते कारण की लहान मुलगा आहे मी ते आपला ते हळूहळू येतात कारण की मी ते त्यासाठी गड उतरायला आम्ही चालू करणार जरा निघालेले आहेत आता पुढे उतरण्यास थोडंसं कठीण असल्यामुळे व्हिडिओ शूट करत नाही हे बघा असे पायऱ्यात चढण्यास मी मला एक से बेस बसायला जागा भेटला म्हणून मी व्हिडिओ शूट करतोय ना तर व्हिडिओ शूट करत नाहीये चला जाऊया हे बघा मामा आणि मयंक दा येत आहेत ज्या ठिकाणी सेफ फील वाटते ना त्या ठिकाणीच मी व्हिडिओ काढते ना तर व्हिडिओ काढतच नाहीये बघा आता पुढे आपण व्हिडिओ बंद करूया इकडे सेफ फील नाही वाटत आहे आपण किल्ल्याच्या आता मेन दरवाजापाशी आलेले जो पहिला आपल्याला स्टार्टिंगला लागलेला जाताना व्हिडिओ शूटिंग करू शकला नाही कारण की गर्दी खूप होती त्यासाठी आता इकडे आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय फक्त उतरताना व्हिडिओ काढू शकत नाही मी आता वरचा गड उतरून आता खाली आलेला आहे खाली आता बसलेला आहे आपले भाऊ लोक उतरत आहेत दाखवतोय तुम्हाला हे बघा वरती हा बघा एक स्ट्रेट पायरी आम्ही उतरलेले आहेत आता पण व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण की खूप गर्दी पण होती आणि खूप उतरण्यासाठी डीप मध्ये आणि व्हिडिओ काढण्याची रिस्क पण होती त्यासाठी आम्ही व्हिडिओ काढले नाही चढायला खूप इझी आहे पण थोडं उतरायला डेंजरस आहे आता आपण सरळच जायचं आपल्याला चला जाऊया चला परंतु ब्लॉग बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका यार लवकरात लवकर अजून नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत चला आता थोडासा ॲडव्हेंचर बाकी आहे इकडे सेफ फील होतं व्हिडिओ काढायला म्हणून काढली परत आता थोडंसं ॲडव्हेंचर बघूया आपला भाऊ उतरत आहे परत चला जाऊया आम्ही त्या ठिकाणापासून तसे आलेले आहेत
मस्त मजा आली, खूप मस्त वाटलं. जरासं चढताना सुद्धा भीती नाही वाटली, उतरताना सुद्धा भीती नाही वाटली, मस्त वाटलं. याच्यानंतरचे ॲडव्हेंचर पण अजून करायचे ट्रेकिंग. आता तो आपण आता गड उतरून आता खाली आलेले आहेत, आता आपल्या गाडीकडे जात आहेत आणि आता नंतर जेवायला जाऊया. चला आपण आता किल्ला उतरून आपल्या गाडीपाशी आलेले आहेत. चला आता जाऊया. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. मलाच घे, तुला थोडी मागच्या नावून घेतोय मी.